आज आपण बघूया नऊ आणि तीनच्या विभाज्यतेच्या कसोट्यांशी संबंधित काही उदाहरणे दिलेल्या संख्येची नऊ आणि तीनची विभाज्यता तपासून बघा कुठलीही संख्या जेव्हा ने तेव्हा विभाज्य असते जेव्हा त्या संख्येच्या अंकांची बेरीज नऊ ने विभाज्य म्हणजे डिव्हिजिबल असेल अर्थात नऊच्या पटीत म्हणजे मल्टिपल असेल म्हणूनच नऊची विभाज्यता तपासण्यासाठी आपण संख्यांच्या अंकांची बेरीज करू इथे दोन अधिक पाच अधिक सहा अधिक नऊ अधिक आठ अधिक एक अधिक पाच या अंकांची बेरीज आहे छत्तीस छत्तीस ही संख्या नऊने विभाज्य आहे का छत्तीसला नऊने भागल्यावर आपल्याला भागाकार कोशंट मिळेल चार आणि बाकी रिमाइंडर शून्य राहील कारण बाकी शून्य आहे म्हणून छत्तीस नऊने विभाज्य आहे विचार करा आपण पुन्हा छत्तीसच्या अंकांची बेरीज करून हे शोधू शकतो का किती नऊने विभाज्य आहे का विचार करा विचार करा अगदी बरोबर आपण अशाच प्रकारे नऊची विभाज्यता तपासू शकतो भागाकार करणे आवश्यक नाही कारण छत्तीस नऊने विभाज्य आहे म्हणून दिलेली संख्यासुद्धा नऊने विभाज्य आहे हे पडताळून पाहण्यासाठी आपण दिलेल्या संख्येला नऊ ने भागा आणि शोधा की दिलेली संख्या नऊने विभाज्य आहे की नाही अशाच प्रकारे जर कुठल्याही संख्यांच्या अंकांची बेरीज तीनच्या पटीत असेल तर ती संख्या तीनने विभाज्य असते शेवटी संख्येच्या अंकांची बेरीज आहे छत्तीस छत्तीसला तीनने भागल्यावर भागाकार मिळेल बारा आणि बाकी राहील शून्य म्हणूनच बेरीज छत्तीस तीनने विभाज्य आहे कारण छत्तीस तीनने विभाज्य आहे म्हणून दिलेली संख्यासुद्धा तीनने विभाज्य आहे आता तुम्ही दिलेल्या संख्येला तीनने भागून स्वतः पडताळून बघा की दिलेली संख्या तीनने विभाज्य आहे का अशाच प्रकारे या उदाहरणामध्ये दिलेली संख्या नऊ आणि तीन दोन्हीने विभाज्य आहे पुढचे उदाहरण दाखवलेल्या संख्येमध्ये अंक एक्स चे किमान मूल्य काय असेल ज्यामुळे ती संख्या तीन आणि नऊ दोन्हीने विभाज्य असेल हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रथम थोडा विचार करा एक संख्या जर नऊने विभाज्य असेल तर ती तीनने देखील विभाज्य असते का व्हिडिओ थांबवून यावर विचार करा चला आम्ही सांगतो तीन हा नऊचा अवयव म्हणजे फॅक्टर आहे जर कुठलीही संख्या तीनने विभाज्य असेल तर याचाच अर्थ आहे ती संख्या नऊच्या अवयवाने देखील विभाज्य असेल हे समजून घेऊन आपण फक्त नऊच्या विभाज्यतेची कसोटी वापरून एक्सचे मूल्य शोधू शकतो आपल्याला तीनच्या विभाज्यतेच्या कसोटीची आवश्यकता नाही इथे संख्या तीनशे एकोणसत्तर एक्स नऊशे त्रेसष्ट नऊने ने विभाज्य असली पाहिजे म्हणजे दिल्या गेलेल्या संख्यांच्या अंकांची बेरीज एक अशी संख्या असावी जी नऊने विभाज्य असेल तीन अधिक सहा अधिक नऊ अधिक एक्स अधिक नऊ अधिक सहा अधिक तीन बरोबर छत्तीस अधिक एक्स आता तुम्ही हे सांगू शकता का की एक्सचे मूल्य काय असेल विचार करा विचार करा चला आम्ही सांगतो कारण एक्स एका अंकाला दर्शवतो म्हणून त्याचे मूल्य शून्य एक दोन तीन चार पाच सहा सात आठ अथवा नऊ असू शकते परंतु एक्सच्या मूल्यावर सुद्धा निर्बंध आहे की छत्तीस आणि एक्सची बेरीज नऊने विभाज्य असली पाहिजे तर आता सांगा एक्सच्या स्थानावर कुठला अंक असू शकतो आपण बघून सांगू शकतो की एक्सचे मूल्य शून्य ठेवून आपण दोन्ही संख्यांची बेरीज आपल्याला छत्तीस मिळेल जी नऊने विभाज्य आहे म्हणून एक्सचे मूल्य शून्य असू शकते आता आपण जर एक्सचे मूल्य एक घेतले तर आपल्याला बेरीज मिळेल सदतीस जी नऊने विभाज्य नाही म्हणून एक्सचे मूल्य एक, एक असू शकत नाही अशाच प्रकारे एक्सचे मूल्य दोन तीन चार पाच सहा सात अथवा आठ आथ सुद्धा असू शकत नाही जेव्हा आपण एक्सचे मूल्य नऊ घेऊ तेव्हा आपल्याला बेरीज मिळेल छत्तीस अधिक नऊ बरोबर पंचेचाळीस जी नऊने विभाज्य आहे म्हणूनच आपण एक्सचे मूल्य नऊ सुद्धा घेऊ शकतो परंतु आपल्याला एक्सचे किमान मूल्य पाहिजे म्हणून आपण एक्स बरोबर शून्य म्हणजेच एक्सचे मूल्य शून्य घेऊ अशा प्रकारे आपल्याला संख्या मिळेल आज आपण बघितली नऊ आणि तीनच्या विभाजतेच्या कसोट्यांशी संबंधित काही उदाहरणे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण यावरील आणखी काही मनोरंजक उदाहरणे बघू